आता तुमच्या प्लॉटवर आम्ही बांधून देऊ तुमच्या स्वप्नातलं घर, एक नंबर क्वालिटी बांधकाम, सर्व काही तुमच्याच पसंतीने, नवीन वर्षात बुकिंगवर धमाकेदार ऑफर, 1000 अधिक स्क्वेअर फूट बांधकामावर तब्बल 1.5 लाखांचे फर्निचर भेट। तेव्हा आजच आपल्या स्वप्नातलं घर साकारा। संपर्क आदित्य चव्हाण यांचे एस एस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, मोबाईल 84 59 88 84 81। सर्व निवडणुकांची भूमिका हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवत असतात आणि शिवसेना हा स्वाभिमानी पक्ष आहे। जो जे काही वरचा निर्णय असेल त्या पद्धतीने शिवसैनिक या ठिकाणी लढाईला तयार आहेत। आम्ही कुणाकडं निवडणुकीला आमच्याकडनं तिकीट घ्या या पद्धतीनं शिवसेना कधी जात नाही, कारण शिवसैनिक नेहमी शिवसैनिक मग कोणी असो तो निवडणुकीला तयार असतो आणि त्यामुळं ती भाजपची नेहमीची रणनीती म्हणजे वातावरण उलटं सुलटं करायचं आणि एक प्रकारे लोकांच्या संभ्रम पसरवायचा ही भाजपची रणनीती आहे। जो काही पक्षप्रमुखांचा आदेश येईल त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं हा उत्तर म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। गेल्या 7 निवडणुकांमध्ये 5 वेळा शिवसेनेनं या ठिकाणी विजय मिळवलेला आहे आणि आज जरी मला सन्माननीय मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य आमच्या पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय आदित्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं की निवडणुकीला उतर आणि लढ, तर जो दुर्दैवानं मी खऱ्या अर्थानं दुर्दैवानं म्हणून माझा पराभव झाला होता, लोकांच्या मध्ये चुकीच्या पद्धतीनं खोटी बदनामी माझी केली गेली होती, मी त्यामध्ये भाजप अग्रभागी होता, काही जे काँग्रेसचे आत्ताचे नेते आहेत ते त्या सर्वांनी मिळून माझी बदनामी विनाकारण केली होती की त्यामध्ये कोणतंही तथ्य नव्हतं। आज ज्या शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यासमोर आपण उभं राहिलोय या पुतळ्यामध्ये देखील आम्ही पैसे खाल्ले अशा प्रकारचे या ठिकाणी उठवलं गेलं। या महाराजांची शपथ घेऊन सांगतो की जर 1 रुपया जरी आज घेतला असेल तर पुढे आयुष्यात मी कधी निवडून येणार नाही आणि अशा पद्धतीच्या खोटा अपप्रचार करून मला पाडण्याचं कारस्थान सगळ्यांनी केलं होतं, पण हे आता लोकांना कळून चुकलेलं आहे। गेल्या 2 वर्षामध्ये ज्या दिवशी माझा पराभव झाला तर या दुसऱ्या दिवशीपासून मी कामाला लागलेलो आहे। ते कोविड असेल, पूर असेल, असंख्य कामं निधी असेल आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं लोकांना देखील आता कळून चुकलेलं आहे की थोडीफार आपली चूक झालेली आहे। जर का साहेबांनी मला या ठिकाणी लढवायचा आदेश दिला तर मला खात्री आहे की 50,000 वरती मतानं माझा या ठिकाणी विजय होईल, पण अंतिम निर्णय हा पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांचा असेल। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।